मला घरी बसवलं तर मी ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून लढेन असं भुजबळ म्हणालेत. भुजबळांना राजकीय करिअरमधून उठवलं नाही तर बघा असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला होता. यावरून भुजबळांनी जरांगेंवर पलटवार केलाय. तर समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून सर्वच नेत्यांनी सांभाळून बोलावं असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. तेव्हा मराठा ओबीसी वाद आधीच पेटलेला असताना दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून हा वाद आता विकोपाला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप होतोय. भुजबळ आणि जरांगे यांच्यातलं युद्ध देखील आता अधिकाधिक तीव्र होत चाललेलं आहे. त्यो चाब राय त्यो त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले. ते एवल्यावाल्याला दोन जोड भेटलेत. आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी. तो आहे ठीक आहे ना. घरी बसवा ना. पण छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार. मला असं वाटतं की आता आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून असं कुठेही होता कामा नये की दोन्ही समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होईल. आणि बोलताना सगळ्यांनी सांगेल मी की आपण थोडं सांभाळून बोललं तर मला वाटतं ही तेढ कमी करण्यासाठी त्याचा फायदा होईल.